आपण सध्या चिपळूणच्या खेरडी परिसरामध्ये आहोत. आपण ही दृश्य बघतोय. खेरडी जो एरिया आहे चिपळूणचा तो वाशिष्ठी नदीपात्राच्या जवळ असल्यामुळे ही दृश्य बघतोय. वाशिष्ठीच्या नदी पातळी ही इशारा पातळीच्या वर वाहिल्याने सध्या या वसतीमध्ये पूर्णतः पाणी शिरलेलं आहे. पूर्ण वसत आहे ती पाण्यामध्ये आहे. गेले 3 तासापासून या ठिकाणी जवळपास 3 ते 3.5 फूट पाणी आहे आणि त्यामुळे सध्या तिथल्या नागरिकांना बाहेर पडता येत नाही. परंतु हे भरतीचं पाणी आणि वाशिष्ठीचं पाणी एकत्र आल्यामुळे या पाण्याची जी लेवल आहे ती वाढलेली आहे. जवळपास याच वसाहतीपासून 100 फुटावरती वाशिष्ठीचं पात्र आहे, वाशिष्ठीचा ब्रिज आहे आणि ते पात्र पूर्णतः फुल झाल्यामुळे या ठिकाणी पाणी आलेलं आहे. चिपळूणच्या सखल भागामध्ये या वाशिष्ठीचं पाणी आहे ते शिरल्याने तिथले नागरिकांची सध्या तारांबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळतं. ही दृश्य आहेत चिपळूण खेरडी विभागातली. याच बिल्डिंगच्या पाठी अनेक अशी या वसाहती आहेत की जेणेकरून तिथे 3 ते जवळपास 3.5 फुटापर्यंत पाणी आहे. सखल भाग आहे त्यामुळे या ठिकाणचं पाणी आहे ते कमी होत नाही आहे. सलग 6 तास चिपळूणमध्ये पाऊस पडतो आहे आणि या पावसामुळं या चिपळूणच्या सखल भागातलं जे पाणी आहे ते कमी होत नाही आहे. रवींद्र कोकाटे, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.